само така नमस्कार आरोग्य संपदा या आरोग्यविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आहे आजचा आपला विषय आहे आयुर्वेद आणि बालकांचे आरोग्य यावर चर्चा करण्यासाठी संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांना आज आपण इथे आमंत्रित केले स्वागत करूया डॉक्टर अर्चना निकम यांचं नमस्कार मॅडम नमस्कार कार्यक्रमात आपलं स्वागत आहे डॉक्टर अर्चना निकम या शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नागपूर इथे बालरोग विभागात विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे गेल्या वीस वर्षांपासनं आयुर्वेद पंचकर्म बालकांचे आरोग्य यावर त्या कार्य करत आहेत त्यांना धन्वंतरी सन्मान पुरस्कार दोन हजार बावीस यांनी सन्मानित करण्यात आला आहे चला तर मग आपण आपल्या चर्चेकडे वळूया मॅम आजचा आपला जो विषय आहे आयुर्वेद आणि बालकांचे आरोग्य तर याचा आपसात कसा संबंध येतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे आयुर्वेद हे एक प्राचीन शास्त्र आहे आयुर्वेदामध्ये आठ अंगांचा अभ्यास केला जातो आणि त्यातलं बालरोग हा एक अतिशय महत्त्वाचा अंग असणारा वर्णन आयुर्वेदामध्ये आलेलं आहे बालरोग हा केवळ एक विषय नसून स्त्रीरोग प्रसूतितंत्र आणि बालरोग यांचा एकत्रित विचार आयुर्वेदशास्त्रात केलेला आहे त्यामुळे आपल्याला माहितीच आहे की आईचं आरोग्य जर आपण जपलं तर त्या आईच्या पोटी जन्माला येणारं बाळ हे सुदृढ आणि चांगलं आरोग्य घेऊन जन्माला येतं त्यामुळे स्त्रियांचं आरोग्य जपणे आणि त्यासोबतच बाळांचं पण आरोग्य जपणं याविषयी आयुर्वेदामध्ये जी काश्यप संहिता आहे त्या काश्यपसंहितेमध्ये बाल बालरोगाला अग्रस्थान दिलेलं आहे ज्याप्रमाणे आपण यज्ञामध्ये अग्नीचं स्थान महत्त्वाचं मानतो अगदी त्याचप्रमाणे आयुष्यामध्ये बाल्यावस्था ही अतिशय महत्त्वाची आहे आणि त्या बाल्यावस्थेमध्ये आपण बालकाची जर योग्य काळजी घेतली तर निश्चितपणे एक सुदृढ नारिक नागरिक देशासाठी तयार करू शकतो असं वर्णन आणि त्या बालकाच्या आरोग्यासाठी वेगवेगळ्या त्याची रोगप्रतिकार क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने त्याला होणाऱ्या आजारांची चिकित्सा याशिवाय त्याच्यावर केले जाणारे वेगवेगळे संस्कार त्याची योग्य रीतीने वाढ होते आहे का नाही हे बघणे यासाठी अनेकविध उपाय या आयुर्वेदशास्त्रामध्ये वर्णन आलेलं आहे बरं आणि मॅम आयुर्वेदामध्ये बाल किंवा लहान मुलांचं काही विशेष वयोगट असं वर्णन केलेलं आहे का हो निश्चितच जसं तुला माहितीच आहे की आयुर्वेदामध्ये खूप साऱ्या आचार्य त्यांचे वेगवेगळे मत मांडतात परंतु बालकाच्या एक वयोमर्यादा सांगत असताना आषोडशो वर्षात बाल हा म्हणजे सोळा वर्षापर्यंतचं बालक अशी व्याख्या केली गेलेली आहे तर आपल्याला असं वाटतं की सोळा वर्षापर्यंत म्हणजे काय पण साधारणपणे सेकंडरी डेव्हलपमेंट जी आहे लहान मुलांची ती वयाच्या सोळा वर्षापर्यंत पूर्ण होते आणि त्यामुळेच बालकाची जी वयोमर्यादा आहे ती सोळा वर्ष सांगितलेली आहे आणि अतिशय सुंदर वर्णन काश्यप संहितेमध्ये आलेलं आहे की कुमार कुणाला म्हणायचं कुमार या शब्दाचा अर्थ सांगत असताना कौ मारयती इति कुमार हा म्हणजे ज्याला कुणीही मारू शकतं अर्थात बालक इतकं नाजूक असतं किंवा सुकुमार असतं की त्याला कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन लवकर होईल आणि त्याचा बल अल्प असल्यामुळे त्याला कोणत्याही आजारांना तो पटकन बळी पडतो आणि कुमारयती क्रीडयती म्हणजे बालकाचं जे वय आहे ते खेळण्याच आहे आणि म्हणून मग खेळ हाच याचा जीवनाचा एकमेव उद्दिष्ट आहे किंवा खेळणे एवढंच एकमेव त्याला साध्य करायचं आहे त्याला कुमार म्हटलेलं आहे आणि ज्याच्या ठिकाणी कामेच्छाही नसते त्याला आपण कुमार म्हटलेलं आहे तर अशी ही सोळा वर्षापर्यंतच्या बालकांची वेगवेगळी वेगवेगळ्या अवस्था आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या आहेत आणि मुख्यत्वे त्यांनी दूध पिणारा बालक दूध आणि अन्न घेणारा बालक आणि अन्नाद अवस्था म्हणजे दोन वर्षाच्या पुढचं बालक अशा सुश्रुत संहितेमध्ये तीन अवस्था बालकांच्या सांगितलेल्या आहेत अच्छा म्हणजे आयुर्वेदानुसार जन्म झाल्यापासून सोळा वर्षापर्यंतच्या मुलाला आपण बाल किंवा लहान मुलं या वयोगटात त्यांनी मोजलेलं आहे करेक्ट बरं तर मॅम बालसंगोपन याच्याबद्दल काय सांगता येईल आयुर्वेदानुसार जसं आत्ता तू म्हटलं की जन्म झाल्यापासून तर जन्म झाल्यापासून नव्हे तर गर्भात असल्यापासून बालकाची अवस्था पहिली मानली जाते त्यामुळे बालसंगोपन करायचं याचा अर्थच आपल्याला गर्भावस्थेमध्ये गर्भिणीला गर्भ राहिल्यापासून आपल्याला त्या बालकाची काळजी घ्यायची आहे त्याचं बालसंगोपन करायचं म्हणजे लालनपालन करायचं आहे तर गर्भिणीला ती गर्भावस्थेमध्ये असल्यापासून तिच्या उदरामध्ये वाढ होणाऱ्या बालकाबद्दल अवेअरनेस केला पाहिजे की त्या बाळाचा जन्म उत्तम सुदृढ बालकाचा जन्म तिने द्यावा यासाठी तिने तिच्या आहार आणि विहाराकडे विशेष लक्ष द्यायचं आहे तिने प्रसन्न चित्तानं राहायचं आहे जेणेकरून एक सुदृढ बालक जन्माला येईल आणि त्यानंतरही बालक जन्मल्यानंतर आपल्याला त्याचा वृद्धी आणि विकासाच्या वेगवेगळ्या अवस्थांमधनं तो जाणार आहे त्यावेळेला त्याच्या काही मनातली प्रश्न असतील किंवा त्याच्या शरीरामध्ये वाढ होत असताना त्याच्या मनात येणाऱ्या फिजिकल किंवा मेंटल ज्या काही क्वेरीज असतील संशय असतील त्यांच्या बाबतीत पण आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन करायचं आहे त्यांच्या आहाराबद्दल आपल्याला सजग राहून सु स संतुलित आहार त्यांना कसा देता येईल याबद्दल आपल्याला विचार आ, विचार करायचा आहे संगोपन करत असताना बालक आजारी पडू नये त्याची रोगप्रतिकार क्षमता चांगली राहावी त्यासाठी आहाराबरोबरच खेळाचंही संतुलन त्याच्या शरीरामध्ये असलं पाहिजे खेळ आणि आजकाल मुलांना खेळायला वेळ कमी मिळतो पण आपल्याला साधारणपणे या सगळ्या गोष्टींचा विचार बालकाचं संगोपन करत असताना लक्षात घ्यायला हवं घ्यायला हवं मॅम जसा आपण उल्लेख केला की आईच्या पोटात असल्यापासूनच त्याचं बालसंगोपन हे सुरू होऊन जातं तर आईच्या पोटात असताना असं काय करता येईल आयुर्वेदानुसार किंवा आयुर्वेद कसा लाभकाली ठरू शकतो की ते येणारं मूल किंवा आईच्या पोटात असताना पण ते चांगलं आणि सुदृढ राहावं आयुर्वेदामध्ये आता आप सध्या आपण बघतोय की खूप साऱ्या ठिकाणी गर्भसंस्कार केंद्र सुरू आहेत तर गर्भावस्था च्या सुरुवातीलाच गर्भाधान संस्कार केला जातो आणि योग्य वयात आलेल्या स्त्रीला तिने बाळ व्हावं म्हणून जे काही अवेअरनेस तिच्यामध्ये केला जातो की ती एक जबाबदारी तिला स्वीकारायची आहे आणि त्या दृष्टीने गर्भाधान संस्कार करून तिला येणाऱ्या बालकाच्या बाबतीत तिने एक पालक म्हणून त्याची काळजी घ्यायची आहे त्यानंतर गर्भिणी अवस्थेमध्ये काही विशिष्ट आहार आणि विहाराचं वर्णन आयुर्वेद शास्त्रामध्ये आलेलं आहे गर्भिणीची मासानुमासिक परिचर्या सांगितलेली आहे की पहिल्या महिन्यामध्ये गर्भिणींनी काय खावं काय खाऊ नये त्यानंतर पहिल्या तीन महिन्यांमध्ये गर्भाचे वेगवेगळे अवयव तयार होत असतात तर अशा वेळेला गर्भाचे अवयव तयार होत असताना गर्भिणींनी जर चांगला पोषक आहार घेतला तर कुठल्याही प्रकारच्या कंजनॅटला ॲनमॉलिस त्याच्या ठिकाणी येणार नाहीत नंतरच्या तीन महिन्यांमध्ये तिला साधारणपणे श बाळाच्या शरीराची वाढ होत असते त्या दृष्टीने सकस आहार घेणं आवश्यक असतं आपल्याला माहिती आहे की पहिल्या तीन महिन्यांमध्ये गर्भिणीला थोडा उलट्या होणं किंवा मळमळ होणं चक्कर येणं असे त्रास असतात आणि मग ती आहाराकडे थोडं दुर्लक्ष करते आणि या काळात जर तिने आहाराकडे दुर्लक्ष केलं तर कदाचित बालकाचे अवयव निर्मितीचा हा जो काळ आहे तो बरोबर तिचं पोषण न झाल्यामुळे बालकाचे अवयवांमध्ये विकृती निर्माण होऊ शकते तीला नी तर तिला या दृष्टीने आपल्याला अवगत करून द्यावं लागेल याशिवाय आजकाल बाजारामध्ये मासानुमासिक काढे किंवा त्याच्या गोळ्या मिळतात तर गर्भिणींनी सुरुवातीपासून गर्भ राहिल्यापासून जर का डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि स्वतःचा आरोग्याची तपासणी करून घेतली तर बालकाची वाढ गर्भामध्ये व्यवस्थित होते आहे की नाही हे पण तपासल्या जाईल याशिवाय आजकाल काही गर्भावस्थेमध्ये गर्भिणीला आजार होताना दिसतात उदाहरणार्थ ब्लड प्रेशर वाढणे किंवा डायबिटीस होणं जेस्टेशनल डायबिटीज होऊ शकतो किंवा थायरॉईड डिस्फंक्शन्स होतात तर अशा जर आजारांचं वेळीच निदान झालं तर येणाऱ्या बालकाला आपण या आजारांच्या दुष्परिणामांपासून त्याचं रक्षण करू शकतो किंवा त्याच्या शरीरामध्ये काही त्यामुळे विकृती येणार नाही याची काळजी घेऊ हो शकतो तर आयुर्वेदामध्ये गर्भिणी परिचर्या जी सांगितलेली आहे ती मला असं वाटतं प्रत्येक गर्भिणींनी फॉलो केली तर त्याचा चांगला परिणाम आपल्याला येणाऱ्या बालकावर दिसून दिसून येतो आणि मॅम आपण गर्भसंस्कार याचा जसा उल्लेख केला गरीब गर्भिणी परिचर्या पण आपण सांगितली पण गर्भसंस्कार हा नेमका काय असतो आणि हा कसा केला जातो याबद्दल काही सांगता येईल गर्भसंस्कारामध्ये विशेषत आपण बघतो की सहाव्या सातव्या महिन्यामध्ये नयन संस्कार करतात म्हणजे ज्याला पाळणा करणे असं म्हणतो आपण तर या सेकंड प्रायमिस्टरच्या वेळेला त्या आईला येणाऱ्या बाळा बाळासाठी तिची मानसिक तयारी करणे त्या बाळाची जबाबदारी तिला घ्यायची आहे पुढे याबद्दल तिला अवगत करून देणे आणि म्हणून गर्भाधान संस्कारानंतर सहाव्या महिन्यामध्ये तिला पुन्हा एकदा त्या येणाऱ्या बालकाच्या पालन पोशना, पो पोषणाची जबाबदारी तिच्यावर आहे ही गोष्ट पुन्हा एकदा सांगितली जाते तिच्या शरीरात वाढणाऱ्या बाळाच्या काही इच्छा दौरुद ज्याला म्हणतो आपण आहे ना तिला गर्भिणीला काही खाण्याची इच्छा होते तर अशी ही जी अभिव्यक्ती असते बाळाची ती आईकडून होत असते आईला काही खावंसं वाटतं तर तिचे सगळे लाड हट्ट कौतुक या संस्काराच्या निमित्ताने पुरविले जातात आणि असं म्हणतात की हे हट्ट पुरविले तर बाळाची वाढ अजून चांगली होते कारण त्यामुळे गर्भिणी प्रसन्न होते आणि मनाचं अस्तित्व आरोग्यासाठी निश्चितच खूप महत्त्वाचं आहे रादर आयुर्वेदामध्ये फक्त शरीर स्वस्थ असून चालत नाही तर शरीरासोबतच मन स्वस्थ हे तितकंच महत्त्वाचं सांगितलेलं आहे आणि गर्भिणीच्या जर इच्छाकांक्षा पूर्ण केल्या गेल्या या संस्काराच्या निमित्ताने तिचे आप्तं स्वकीय सगळे जमणार आहेत आणि तिला काय हवं नको त्याची चौकशी होणार आहे तिच्या आवडीचं सगळेजणं देणार आहेत तर त्यांनी ती प्रसन्नचित्त होईल आणि ही प्रसन्नचित्त झाल्यामुळे ऑटोमॅटिक बाळसुद्धा आतमध्ये प्रसन्नचित्त राहील म्हणून गर्भिणीला असं सांगितलं जातं की चांगलं वाचन करावं आपल्याला अभिमन्यूची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे की गर्भिणी जसं वागते जसं बोलते त्याचे सगळे परिणाम डायरेक्टली गर्भावर होत असतात आणि आजकाल आपण सोनोग्राफीच्या मदतीने ह्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष बघू शकतो की गर्भिणी जर आनंदी असेल त्यातलं बाळ पण आनंदी असतं ती जर स्ट्रेसमध्ये असेल तर बाळाला पण स्ट्रेस आलेला आपल्याला सोनोग्राफीमध्ये दिसतो आणि त्याच्यामुळे गर्भिणींनी नेहमी आनंदी राहणं आवश्यक आहे या संस्काराच्या निमित्ताने तिला या गोष्टी पुन्हा पुन्हा आठवण करून दिल्या जातात साथी है है आणी आ, आ, की तिच्या बाळाच्या स्वास्थ्यासाठी हे सगळं आवश्यक आहे आणि तिलासुद्धा या संस्काराच्या निमित्ताने मन प्रसन्न झाल्यामुळे स्ट्रेस इंड्यूज जे काही डिसिजेस आहेत साधारणपणे सेकंड प्रायमिस्टरमध्ये डायबिटीज किंवा थायरॉइड डिस्फंक्शन्स असे आजार होताना दिसतात ब्लड प्रेशर वाढणे अंगावर सूज येणे किंवा खाण्यापिण्यामध्ये तिने जर थोडी आबाळ केली तर कदाचित तिला ॲनिमिया म्हणजे रक्ताल्पता निर्माण होण्याचा हा फेज असतो तर तिला तिच्या आवडीच्या वेगवेगळ्या वस्तू किंवा पदार्थ खाऊ घालून तिच्या शरीरातले ही जी काही जीवनसत्वांची कमतरता आहे ती पण पूर्ण केली जाऊ शकते आणि म्हणून संस्काराचं असं वेगळं महत्त्व आहे तिला या सगळ्या गोष्टींबद्दल अवगत करून देणं हा जे उद्देश आहे गर्भसंस्कारामध्ये केला जातो आणि मॅम जसं बालक म्हणजे लहान मूल जन्म झाल्यानंतर त्याची काही विशेष काळजी घ्यावी याबद्दल आयुर्वेदामध्ये काय उल्लेख आहे बाळ गर्भामध्ये असताना आई वर डिपेंड असतो तो रडू शकत नाही झोपू शकत नाही खाऊ शकत नाही आणि मलमूत्र विसर्जन करत नाही या सगळ्या गोष्टी तो आईच्याद्वारे करत असतो त्यामुळे जेव्हा आपण बाळ गर्भातून बाहेर येतो म्हणजे त्याचा जन्म होतो तेव्हा आपल्याला त्याला ते गर्भामध्ये असल्याचं फीलिंग द्यायचं असतं म्हणजे तो कम्फर्ट झोनमध्ये राहायला पाहिजे म्हणून उबदार वातावरणात त्याला ठेवायचं आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यानंतर आयुर्वेदामध्ये बालकाची जी काळजी घ्यायला सांगितलेली आहे विशेषतः जन्म नवजात बालकाची त्यामध्ये त्या बाळाला पंचकर्म सांग कर्म करायला सांगितलेले आहेत रक्षाकर्म विशेषत करायला सांगितलेलं आहे म्हणजे बाळाला जिथे ठेवायचं आहे ती खोली निर्जंतुक असली पाहिजे त्या ठिकाणी रक्षोग्न द्रव्य म्हणजे ज्याच्यामुळे त्या ठिकाणी इन्फेक्शन्स कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन्स होणार नाही असे काही द्रव्य आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत उदाहरणार्थ राळ आहे किंवा मोहरी आहे तर यांचा तिथे धूर केला जातो आणि ती खोली ज्याला आपण म्हणतो धूपन चिकित्सा केली जाते आणि बाळाला साधारणपणे सर्व सर्व सर्वसामान्यांपर्यंत बाळ फार गेला नाही पाहिजे ज्यामुळे बाळाच्या आरोग्याला कुठलाही प्रकारचा धोका होणार नाही असं वर्णन साधारणपणे लहान मुलांची काळजी घेताना सांगितलेलं आहे आणि डिलिव्हरी झाल्या झाल्या लगेच बाळाला स्तनपान करावं असा पण उल्लेख असा उल्लेख त्यांनी केलेला आहे म्हणजे आयुर्वेदामध्ये देखील लहान मुलांची काळजी कशी घ्यायची यावर विशेष भर दिला आहे करेक्ट ही चर्चा आपण अशी सुरू ठेवूया मॅम त्यापूर्वी घेऊया विश्रांती दर्शक हो कुठेही जाऊ नका भेटूया विश्रांतीनंतर शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता शनिवारी सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी रविवारी सकाळी आठ वाजता आणि रात्री आठ वाजता हा आमच्या मालकांचा बंगला आहे मी या घराचा बिस्पास नोकर आहे मी घराचा नोकर आहे अरे पण या घराचा मालिक कोण आहे सगळ्या फॅमिलीचा ओळख झालेला आहे बघितलात चित्र विचित्र माणसे आहेत आता या फॅमिली मध्ये काय काय ड्रावे घडणार आहे ना मलाच नाही माहित आहे तुम्हीच बघा आमची अनन्या साधारण कुटुंबाची अनन्य साधारण कहाणी आमची अनन्या दर शुक्रवार ते रविवार सायंकाळी साडेसात वाजता आणि पुन्हा प्रसारण दर सोमवार ते बुधवार सकाळी साडे वाजता आणि पहा महा एपिसोड दर गुरुवारी दुपारी दोन वाजता सखी सह्याद्री दर मंगळवार आणि गुरुवार दुपारी वाजता विश्रांतीनंतर या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे डॉक्टर अर्चना निकम आपल्या सोबत आहेत आणि आपण बोलत आहोत आयुर्वेद आणि बालकांचे आरोग्य या विषयावर मॅम विश्रांतीपूर्वी आपण सांगत होतात की जन्म झाल्यानंतर त्या लहान बाळाची कशी काळजी घ्यायची तर जन्म झाल्यानंतर डिलिव्हरीनंतर आईची आणि बाळाची मालिश करणं हे असं समाजात बघायला मिळतं तर हे खरंच योग्य आहे का आणि समजा योग्य आहे तर कुठलं तेल वापरायला हवं आईला आणि बाळाला आईला आणि बालकाला दोघांनाही मालिश करणं खूप चांगलं आहे आणि ते करायलाच पाहिजे डिलिव्हरी झाल्यानंतर आईच्या शरीरामध्ये एक पोकळी निर्माण होते आणि ही पोकळी निर्माण झाल्यामुळे तिच्या शरीरामध्ये वातप्रकोप होण्याची खूप जास्त शक्यता असते म्हणून पूर्वीच्या काळी आपण बघितलं असेल की डिलिव्हरी झाल्यानंतर पोटाला बांधून ठेवायचे थे। किंवा तिला जास्त हवेत बसू द्यायचं नाही जास्त पाणी पिऊ द्यायचं नाही कारण शीतगुणांनी वाताची वृद्धी होते आणि ही वाताची वृद्धी पुढे भविष्यामध्ये तिला संधिवातासारखे आजार निर्माण करू शकते आणि म्हणून सुतिकेला म्हणजे डिलिव्हरी झालेल्या स्त्रीला मालिश करणं अत्यंत योग्य आहे ही मालिश करताना आपण कुठलंही तेल वापरू शकतो प्रांतानुसार ते बदलतं तुम्ही भारताच्या उत्तर भागात जाल तर तिथे सरसूचं तेल वापरलं जातं आपल्या ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण तिळाचं तेल खोबऱ्याचं तेल वापरू शकतो किंवा आजकाल मालिश करण्यासाठी वेगवेगळे औषधीसिद्ध तेल पण बाजारात उपलब्ध आहेत बाळाला पण याच प्रकारे मालिश करणं आवश्यक आहे कारण जन्म झाल्यानंतर बाळाच्या शरीरावर एक चिकट पदार्थ असतो जो बाळाच्या स्किनला प्रोटेक्शन म्हणून त्याच्या शरीरावर लागलेला असतो आणि तो इतका चिकट असतो की सहज कापडांनी पुसून निघत नाही तर त्याला ओढून खेचून काढण्यापेक्षा बला तेल नावाचं एक तेल सांगितलेलं आहे बला एक औषध आहे आयुर्वेदिक आणि बलासिद्ध तेलाने त्याच्या शरीराला मालिश करायला सांगितलेली आहे याशिवाय बाजारामध्ये वेगवेगळी तेल उपलब्ध आहेत आपण खोबऱ्याच्या तेलानी तुपानी कशाने पण त्याला मालिश करू शकतो मालिश करण्यामुळे या त्वचेवरचं एक आवरण चिकट आवरण तर निघून जाणार आहे परंतु ब्लड सर्क्युलेशन चांगलं होईल ब्लड सर्क्युलेशन चांगलं झाल्यामुळे बाळाच्या शरीरातली घाण बाहेर निघायला मदत होईल याशिवाय हाडांच्या सुद्धा मालिश अत्यंत आवश्यक आहे त्वचेचा वर्ण सुधारतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तेल लावल्याने त्वचेचा वर्ण सुधारतो त्वचेला होणारे वेगवेगळे आजार जे आहेत त्यापासून आपण बचाव करू शकतो आणि मी तर असं म्हणेन की बालक दोन वर्षाचा तीन वर्षाचा चार वर्षाचा पाच वर्षाचा झाला तरीसुद्धा त्याला दररोज जर शक्य असेल तर अन्यथा आठवड्यातून एकदा तरी मालिश केलीच पाहिजे पण जोपर्यंत बाळ चालत नाही म्हणजे वयाच्या एक ते दीड वर्षापर्यंत त्याला दररोज सकाळ संध्याकाळ कुठल्याही तेलाने मालिश करावी ज्यामुळे त्याचा थकवा दूर होतो आणि त्याच्या शरीरामध्ये रक्ताभिसरण चांगलं होऊन हाडांना पण मजबूती मजबूती मिळते मॅम मालिश प्रमाणेच बाळघुटी देणं हे पण आपण बघतो की घरोघरी बाळघुटी देण्यात येते काही काही लोक किंवा डॉक्टर्स पण त्याचा विरोध करतात तर हे बाळगुटी देणं खरंच योग्य आहे का किंवा देताना काय काळजी घ्यायला हवी बाळगुटी देणं काही चुकीचं नाही आहे पण इतर डॉक्टर्स जे आहेत ते त्याला विरोध करण्याचं कारण एकच का आहे की देताना आपण तू म्हटलं तसं की अस्वच्छता असते आणि त्यामुळे हायजीन न पाळल्यामुळे बाळाला कुठले दुसरे इन्फेक्शन्स होऊ शकतात आणि बाळाला काही दगाफटका होऊ शकतो म्हणजे अक्षरशः बाळाचा मृत्यूदेखील होऊ शकतो इतके भयानक आजार बा बाळाला होऊ शकतात कारण त्यांची इम्युनिटी अत्यंत कमी असते मग बाळगुटी देण्याचा प्रघात जो पारंपरिक पद्धतीने चालत आलेला आहे तो निश्चितच चांगला आहे बाळ एक महिन्याचा झाल्यानंतर आपण त्याला ही घरगुती बाळगुटी देऊ शकतो पण बाळगुटी देत असताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जे जे द्रव्य आपण बाळगुटीमध्ये वापरणार आहोत ते चांगले स्वच्छ असले पाहिजे त्यानंतर वापरल्यानंतर ते, वापर ते पुन्हा गरम पाण्याने धुऊन उन्हात छान सुकवलेले असले पाहिजे आईच्या आई दुधामध्ये ती बाळगुटी आपण घासून देणार आहे तर ह्या बाळगुटी घासण्याचा जो काही दगड आहे तो स्वच्छ असला पाहिजे म्हणजे त्याला आपण गरम पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं पाहिजे वापरण्यापूर्वी आणि तो दगड घासला जाऊ नये कारण आज बाजारात पारिस काही मिळत नाही किंवा पारिसाच्या नावाने वेगळा पण दगड मिळू शकतो आणि तो दगडच घासला जायचा तर त्यामुळे पुन्हा बाळाला धोका होईल म्हणून डॉक्टर लोक त्याला गुट बाळगुटी देऊ नका असं सांगतात परंतु बाळाच्या आईच्या दुधामध्ये बाळालाही बाळगुटी देण्यास काही हरकत नाही निदान रोज खारीक आणि बदाम एवढं तर आपण देऊच शकतो बाळगुटीमध्ये बरेचशी औषधं आहेत जी बाळाच्या छोट्या मोठ्या आजारांवर उदाहरणार्थ बाळाच्या पोटाला फुगारा धरणं त्याला उचक्या लागणं म्हणजे या छोट्या छोट्या आजारांसाठी अगदी डॉक्टरांकडे जाऊन वेगळी औषधं घेण्याची गरज पडत नाही तर अशी काही आजीबाईच्या बटव्यातली औषधं त्या बाळगुटीमध्ये वापरली जातात आणि ती देण्यास काहीच हरकत नाही परंतु त्याच्याबद्दलचं पूर्ण ज्ञान पहिल्यांदा त्या आईनी डॉक्टरांकडनं घ्यायला हवं कुठल्या आजारासाठी कुठलं औषध द्यावं हे सुद्धा तिने अवगत करून घेतलं पाहिजे अन्यथा चुकीचं औषध दिलं किंवा मात्रा चुकीची दिली औषधाची मात्रा अधिक दिली तरीसुद्धा कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात त्यामुळे बाळगुटी देण्यास हरकत नाही पण देण्यापूर्वी ही सगळी काळजी नक्की घेतली पाहिजे बरं आणि मॅम आयुर्वेदामध्ये बालसंस्कार किंवा बालकांचे संस्कार असा एक उल्लेख आला आहे तर याबद्दल काय सांगता येईल नेमके हे संस्कार कुठले आहेत आ, संस्कार आपण संस्कार वर्ग आजकाल घेतात तर संस्कार करतो अन्नावर पण आपण संस्कार करतो तर संस्काराचा मूळ उद्देशच असा आहे की संस्कारो ही गुणवर्धनम कुठल्याही गोष्टीचा गुणवर्धन करण्यासाठी संस्कार करायचा असतो बाळ जन्मल्यापासून तर सोळा वर्षाचा होईपर्यंत वेगवेगळ्या -वेग वाढीच्या टप्प्यांमधनं जात असतो त्याची शारीरिक वाढ होत असते मानसिक वाढ होत असते आणि या वेगवेगळ्या -वेग -वेग टप्प्यांमधनं जाताना बरेचदा त्याची घालमेल होते पालकांची पण घालमेल होते आपल्या बाळाची वाढ व्यवस्थित होते आहे की नाही त्यांच्या मनात शंका राहतात कोणत्याही आईचा एक स्वभाव असतो की आपल्या बाळाची दुसऱ्या बाळासोबत कंपॅरिझन करते आणि मग माझ्या बाळाचं वजन कमी आहे किंवा माझ्या बाळाचं माझा बाळात अजून मान धरली नाही किंवा माझा बाळ अजून हसत नाही आ बोलत नाही आ तर म्हणून पूर्वीच्या काळी कुठलीही अशी ग्रोथ अँड डेव्हलपमेंट मेजर करायला स्केल नव्हती आणि म्हणून संस्काराची पद्धत प्र, प्रचलित झाली ही काही कुठल्या धर्माची किंवा याची देण नाही आ तर एक असेसमेंट टूल म्हणू आपण की बालक वेगवेगळ्या फेजेसमधनं जात असताना वेगवेगळे संस्कार करायचे आणि कुठलाही संस्कार म्हटला की एक धार्मिक विधी घराची साफसफाई स्वच्छता करणे एक छोटीशी पूजा करणे आपल्या आप्तस्वकीयांना बोलावणे सगळ्यांनी सोबत जेवणे आणि जो काही छोटासा विधी असेल संस्काराचा तो करणे अशी एक पद्धत प्रचलित होती तर हे सगळं करण्याच्या पाठीमागे उद्देश त्या बाळाचं सोशल डेव्हलपमेंट होणं हा सुद्धा असू शकतो आणि अगदी एक महिन्याच्या बाळापासून तर सोळा वर्षांपर्यंत वेगवेगळे संस्कार आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा बाळ जन्मल्यानंतर त्याला जातकर्म संस्कार केला जातो त्यानंतर चंद्रदर्शन सूर्यदर्शन नंतर निष्क्रमण संस्कार त्यानंतर बाळ सहा महिन्याचा झाला की उपवेशन संस्कार त्यानंतर बाळाला फलप्राशन संस्कार नंतर अन्नप्राशन संस्कार जसा जसा बाळ मोठा होतो त्याला कर्णवेदन संस्कार पाचव्या वर्षी करतात चुडाकर्म म्हणजे केशवपन करणं त्याचं त्यानंतर उपनयन संस्कार त्याच्यावर केला जातो आणि नंतर वेदारंभ मग एकदा शिक्षण झालं की पुढचे जे सोळा वर्षाच्या पुढचे संस्कार आहेत ते पण यामध्ये यामध्ये समाविष्ट असतात या संस्कारांबद्दल आपण अधिक माहिती आपल्याकडनं जाणून घेऊया मॅम त्यापूर्वी घेऊया विश्रांती दर्शक हो कुठेही जाऊ नका भेटूया विश्रांतीनंतर रुचिराचा प्रत्येक पदार्थ प्रत्येक पदार्थाची चवच न्यारी खमंग रुचकर नव नवीन पदार्थ आता बनवा घरच्या घरी रुचिरा पहायला विसरू नका दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानम जनहिताय जीवन नामक अजब रसायन गुणी तसेच महान जीवसृष्टीला शुक्र की जल ग्रहाच्या देण्याआधी कढई का विसरून घ्यायची एआय म्हणजे काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स नवल कथा ह्या नसती साऱ्या सहज शुद्ध हे ज्ञान आम्ही दोघेही गाडीत असलो तरी आम्ही दोघेही गाडी न चालवता गाडी आपोआप जाणार म्हणे तर्क सुसंगत विचारसरणी म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन अजब जगातील सत्य कथा या रोमांचक विज्ञान विद्न्या। विज्ञानम जनहिताय विज्ञानम जनहिताय प्रसारण दर रविवारी सकाळी साडे वाजता आणि पुनः प्रसारण दर शनिवारी रात्री नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर लाईट साऊंड कॅमेरा Action. तराने पुराने सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ वाजता सोमवार ते गुरुवार सायंकाळी पाच वाजता आणि रात्र दहा वाजून तीस मिनिटांनी विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे डॉक्टर अर्चना निकम आपल्यासोबत आहेत आणि आपण बोलत आहोत आयुर्वेद आणि बालकांचे आरोग्य या विषयावर मॅम विश्रांतीपूर्वी षोडश संस्कार काय असतात याबद्दल आपण सांगितलं तर त्यामधील जो निष्क्रमण संस्कार आहे याबद्दल काय सांगता येईल निष्क्रमण संस्कार साधारणपणे बाळ चार महिन्याचं चा झाला की आपण करतो पूर्वीच्या काळी बाळंतिणीला गर्भगृहात ठेवलं जायचं बाळाला इन्फेक्शन होऊ नये कुणीही एकदम तिथे पोचू नये या दृष्टीने जरा तो आतमध्ये अंधाऱ्या खोलीत असायचा आणि चार महिन्याचा झाला की त्याची एक दृष्टी स्थिर होते आय कॉन्टॅक्ट जो आहे बालक करायला लागतो तर दृष्टी स्थिर झाल्यानंतर त्याचं साधारणपणे हे डेव्हलपमेंट अचीव केलेलं आहे का नाही म्हणूनही त्याला चार महिन्यानंतर घराच्या बाहेर काढलं जातं तत्पूर्वी चंद्रदर्शन केलं जातं पहिल्यांदा एक महिन्याचा झाल्यावर कारण चंद्राचा प्रकाश हा मंद मृदू सौम्य असा प्रकाश असतो तर सगळ्यात पहिल्यांदा कारण बाळ गर्भात असताना डोळे त्याचे बंद असतात आणि जेव्हा जन्म होतो त्यानंतर डोळे उघडल्यावर त्यांना लाईट सहन होत नाही तर डोळे दिपवून टाकणारा जर प्रकाश त्यांच्या डोळ्यावर आला तर त्यांचा रेटिना खराब होऊ शकतो आणि म्हणून त्यांना हळूहळू अंधाऱ्या खोलीतून बाहेर आणण्याची प्रक्रिया केली जाते त्यामध्ये चंद्रदर्शन झाल्यानंतर त्याला सूर्यदर्शन पण दिलं जातं पण ते फार थोड्या वेळासाठी आणि नंतर निष्क्रमण संस्कार हा चार महिन्याचा झाल्यावर कारण चार महिन्यात आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बाळ साधारणपणे मान धरतो आणि मग तो, तो हँडी होतो त्याला आपण बाहेर घेऊन जाऊ शकतो तर अशा वेळेला त्याला घराच्या बाहेर पहिल्यांदा काढलं जातं आणि मग घराच्या बाहेर नेताना कुठे न्यावं ने तर त्याला मंदिरात एखाद्या ठिकाणी किंवा एखाद्या शेजारच्या घरी नेलं जातं तिथे गेल्यानंतर कुणीतरी त्याला एक पावती देतं की हा चार महिन्याचा झाला जा यांनी मान धरली आहे याचं जी काही शारीरिक वृद्धी आहे ती योग्य वाटती आहे त्याच्याशी कुणी बोललं तर तो, तो आय कॉन्टॅक्ट करतो वस्तूंना फॉलो करतो तर एक प्रकारची ती पावती इतरांकडून त्या बाळाच्या स्वकीयांना मिळते आणि म्हणून त्याला बाहेर काढून सगळ्यांकडनं आपण म्हणतो ना की रिसीव करून घेणार की हाँ, तो हाँ, चार महिन्याचा झाला आहे म्हणून त्याला निष्क्रमण निष्क्रमण बरं आणि मॅम निष्क्रमण संस्कार हा तुम्ही अगदी म्हणजे व्यवस्थित समजावून सांगितला त्याचप्रमाणे नामकरण संस्कार याबद्दल काय सांगता येईल आयुर्वेदानुसार कारण नामकरण करणं हे आज समाजात फार वेगवेगळ्या प्रकारे आईवडील करत असतात पण आयुर्वेदानुसार नेमकं काय सांगितलं आहे त्यासाठी नामकरण संस्कार हे सोशल डेव्हलपमेंट बालकाचं या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे कारण प्रत्येकाला आपलं एक स्वत्व असतं जो काही बालक जन्माला आला त्याला बाळ्या बबल्या म्हणण्यापेक्षा त्याचं एक नाव असावं आणि नाव कसं ठेवावं याबद्दल पण आयुर्वेदामध्ये खूप छान वर्णन आलेलं आहे कारण त्यांनी तुमची ओळख निर्माण होत असते तर त्या नावाचा अपभ्रंश होऊ नये त्या नावाचा चुकीचा अर्थ निघू नये किंवा नावात एक गोडवा असावा त्या नावात काहीतरी चांगलं मिनिंग असावं त्याचा अर्थ अर्थपूर्ण असं नाव ठेवावं देवांच्या नावावर ते असावं किंवा आपले जे आप्तं असतात म्हणजे घरातले जे मोठे वडीलधारे माणसं आहेत त्यांच्या नावाच्या अनुरूप ते नाव ठेवलं जातं मुलाचं आकारांत आणि मुलीचं आकारांत किंवा इकारांत नाव ठेवावं असाही एक प्रघात आहे आणि या नावामुळे तो बालक पुढे भविष्यात ओळखला जाणार आहे बरेचदा पंचांग बघूनसुद्धा बाळाचं नाव ठेवलं जातं कारण ग्रहांचा इफेक्ट त्या बाळ बाळावर होतो यावर पण आयुर्वेदाचा विश्वास आहे ज्योतिषशास्त्र जे आहे ते आयुर्वेदाशी निगडीत आहे त्यामुळे नाव ठेवत असताना ही सगळी दक्षता पालकांनी घ्यायची आहे की पुढे चलून त्या बाळाला त्या नावाची लाज वाटू नये की माझं नाव माझ्या आईवडिलांनी असं का ठेवलं किंवा त्याचा अपभ्रंश होऊन त्याला कोणी चिडवलं तर त्यामुळे त्याचा सेल्फ रिस्पेक्ट कुठेतरी हर्ट होऊ नये म्हणून नामकरण संस्काराला अत्यंत महत्त्व दिलेलं आहे बालक अकरा दिवसांचा झाल्यावर किंवा सव्वा जा महिन्याचा झाल्यावर हा संस्कार केला जातो आणि बऱ्यापैकी बाळाला सगळं समजत असताना हा संस्कार केला जातो आणि नंतर त्या नावाने त्याला हाक मारली की मी म्हणजे जे काही रामश्याम त्याचं नाव ठेवलं असेल त्याकडे तो बघतो आवाज त्या आवाजाला तो रिस्पॉन्स देतो त्याला एक वेगळं अस्तित्व अस्तित्व निर्माण झालं असं त्याची एक त्याच्या शरीर त्याच्या ब्रेनला ते तो ट्यून करतो की राम म्हटलं की मी बघायचंय माझं नाव राम आहे तर त्याचा एक स्वाभिमान त्यामुळे जागृत होत असतो आणि हा स्वाभिमान प्रत्येकाच्या ठिकाणी असावा सोशल डेव्हलपमेंटमध्ये याला अत्यंत महत्त्व महत आहे आणि मॅम कर्णवेधन संस्कार याबद्दल काय सांगता येईल कर्णवेधन संस्काराचे दोन महत्व आहे पूर्वीचे राजे म्हणा किंवा पूर्वीच्या काळातले लोक कर्णामध्ये आभूषण आभूषणं धारण करायचे आणि म्हणून कान टोचले जायचे सगळ्यांना अगदी कर्णवेदन संस्कार म्हणजे हेच वाटेल की कानामध्ये आभूषणं घालण्यासाठी कान टोचले जातात परंतु आयुर्वेदामध्ये श्वासरोग म्हणजे ज्याला खोकला येऊन रात्री झोप लागत नाही किंवा दमा ज्याला आपण म्हणतो बोलीभाषेमध्ये त्या आजारासाठी असे काही ॲक्युप्रेशरचे पॉइंट्स आहेत जे कानाच्या ठिकाणी असतात आणि लहान मुलांची प्रकृती ही कफ प्रकृती असते त्यांना साधारणपणे सर्दी खोकलात किंवा श्वास लागणे दम लागणे असे आजार विशेषत होताना आपल्याला दिसून येतात तर या आजारांपासून त्यांचं रक्षण करण्याच्या दृष्टीने कर्णवेदन संस्कार केला जातो आणि कर्णपालीच्या अगदी मध्यभागी तिथे दैवकृत छिद्र असतं म्हणजे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा रक्तप्रवाह किंवा नर्व सप्लाय नाही अशा ठिकाणी जर बरोबर मधोमध छिद्र केल्या गेलं कर्णपालीच्या ठिकाणी तर कुठलाही त्रास न होता हे कर्णवेदन होतं मग तुम्ही तिथे आभूषणं पण परिधान करू शकता आणि तुमच्या आरोग्यासाठी ते फायद्याचं सुद्धा आहे त्यामुळे मुलगा असो किंवा मुलगी असो हिंदू संस्कृतीमध्ये सगळ्यांचे कान टोचले जातात त्याला कर्णवेदन संस्कार असं आपण म्हणतो आणि त्याचं एक वेगळं समाजात महत्व महत्त्व आहे मुलींचा डावा कान पहिले टोचावा मुलांचा उजवा कान पहिले टोचावा अशी पण एक समज आहे पण त्याचं खूप काही महत्त्व आहे विज्ञानाने पटवून दिलेलं नाही बरं आणि मॅम जसं आयुर्वेद पंचकर्म किंवा गर्भसंस्कार याचं फार महत्त्व आज आपण बघतो समाजामध्ये त्याचप्रमाणे अन्नप्राशन संस्कार याचं देखील महत्त्व आपल्याला बघायला मिळतं तर अन्नप्राशन संस्कार हा कशा प्रकारे उल्लेख केला आहे आयुर्वेदामध्ये बाळ जन्मल्याबरोबर तर आईचं दूध पितो ब्रेस्ट फिडिंग सगळ्यात चांगलं आहे त्याच्यासाठी स्तन्यपान करणं हे अमृतासारखं आहे त्यामुळे प्रत्येक आईनी सहा महिन्यांपर्यंत बाळाला स्तनपान केलं पाहिजे परंतु सहा महिन्यानंतर आईच्या दुधातून बाळाला काही पोषक तत्व पुरेशी होत नाही आणि म्हणून कॉम्प्लिमेंटरी फीडिंग त्याला करायला पाहिजे किंवा वरचा आहार द्यायला पाहिजे मग हा आहार देत असताना आपल्याकडून काही चूक होऊ नये म्हणून आयुर्वेदामध्ये काही आचार्यांनी सहाव्या महिन्यामध्ये अन्नप्राशन संस्कार सांगितलेला आहे परंतु काश्यप संहिता जी आयुर्वेदामध्ये विशेषतः बालकांचं सगळं वर्णन करते बालकांच्या आजारांविषयी वर्णन केलेलं आहे त्या संहितेत मात्र सर्वप्रथम बालकाला सहा महिन्याचा झाल्यानंतर फलप्राशन करावं म्हणजे फळांचा रस द्यावा असं म्हटलेलं आहे कारण आईच्या दुधामधून सहा महिन्यानंतर विटॅमिन ए आणि विटामिन सी यांची मात्रा पाहिजे तेवढी पुरेशी नसते आणि त्यामुळे फळांचा रस बाळाला दिला तर त्याला विटामिन सी भरपूर प्रमाणात मिळून त्याच्या शरीरामध्ये जी ग्रोथ अँड डेव्हलपमेंटची फेज आहे त्याच्यासाठी पूरक आहार मिळतो आणि एकदा बाळांनी फळांचा रस पचवला की मग त्याला अन्न द्यायला सुरुवात करू शकतो कारण बाहेरचं अन्न पचवणे हे सुद्धा एका बाळासाठी खूप कठीण गोष्ट असते आतड्यांची वाढ तेवढी झालेली नसते आणि दात यायला लागण्याची ही फेज असते दात येणं सुरू होतं तर दंतो दंतोद्भेद होत असतानासुद्धा बाळाला जे काही अन्न द्यायचं आहे ते त्याला चावायला लागू नये अशा स्वरूपाचं अन्न त्याला द्यावं त्याबद्दल अवेअरनेस निर्माण व्हावा म्हणून अन्नप्राशन संस्कार केला जातो आणि वयाच्या आठव्या वर्षी आठव्या महिन्यामध्ये किंवा दहाव्या महिन्यामध्ये आपण त्याला सेमी सॉलिड फूड देऊ शकतो तर अन्नप्राशन संस्कारामध्ये बाळाला विशेषतः कार्बोहायड्रेट्स भरपूर असणारा प्रोटीन्स भरपूर असणारे असे पदार्थ जे चावायला लागणार नाही सहज गिळू शकेल अशा स्वरूपामध्ये द्यायला सुरुवात करायला पाहिजे म्हणजे लिक्विड सेमी सॉलिड आणि मग हळूहळू थोडस सॉलिड सॉलिड असा दा दात आल्यानंतर आपण सॉलिड देऊ शकतो ही चर्चा आपण अशी सुरू ठेवूया मॅम त्यापूर्वी घेऊया विश्रांती दर्शक हो कुठेही जाऊ नका भेटूया विश्रांती नंतर तांबड्या कुशीत पाऊस शिरावा अन मातीतून अंकुर फुटावा जातिवंत बियाण्यांची उत्पत्ती शेतीचे नवनवीन तंत्रज्ञान अनुभवी तज्ज्ञांद्वारे कृषी व्यवस्थापनाचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन आणि तरुणाईचा शेतीकडे वाढता कल उत्साह आणि त्यातून शेतीपूरक उद्योगाला मिळालेली चालना या संबंधीची परिपूर्ण माहिती देणारा कार्यक्रम कृषी दर्शन प्रसारण सोमवार बुधवार शुक्रवार सायंकाळी सहा वाजता आणि पुन्हा प्रसारण सोमवार मंगळवार गुरुवार सकाळी सहा वाजता मराठी साहित्यावर आधारित कार्यक्रम पृथ्वी तलावर कारवारी हाफिसात इंग्लिश आणि देवळातल्या भजन कीर्तन पुराणाची भाषा तेवढी मराठी असच वाटत बघावी झणत कारिते काय विणा शिवस्पर्श होताच तो सुंदर होता हे चल काहीतरीच काय गाडव काही बोलते रडेन कशाला झोप येत नव्हती म्हणून रण गगन सदन सम अमरा आणि ललना मना नच अघलव शंका अनुहिते सहिते करा तुला आमची आठवण यायची तुमची तुझी यायची आईची पण कन्याकुमारी इथल्या काही माझ्या मते अक्षम्य चुका करून छापण्या व्यतिरिक्त यातलं काहीही छापलं नाही वाचू आनंदे सोमवार आणि मंगळवार रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी पुनप्रसारण बुधवार आणि गुरुवार रात्री दहा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर लाइट साऊंड कॅमेरा जुने पुराने सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ वाजता सोमवार ते गुरुवार सायंकाळी पाच वाजता आणि रात्र दहा वाजून तीस मिनिटांनी विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे डॉक्टर अर्चना निकम आपल्या सोबत आहेत आणि आपण बोलत आहोत आयुर्वेद आणि बालकांचे आरोग्य या विषयावर मॅम विश्रांतीपूर्वी अन्नप्राशन या संस्काराबद्दल आपण सांगितलं की त्यांना आधी लिक्विड मग थोडंसं सेमी लिक्विड आणि सॉलिड असं सगळं द्यायला हवं आणि त्याबद्दलच मला हे जाणून घ्यायचं आहे मॅम की लहान मुलांना जेव्हा दात येतात तेव्हा त्यांना त्रास होतो तर दात येताना तो त्रास का बरं होतो आणि असं होत असेल तर काय करता येईल दात येण्याची प्रक्रिया साधारणपणे सहाव्या ते आठव्या महिन्यापासून सुरू होते ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे परंतु बरेचदा असं दिसून येतं की दात हा अस्थिधातूचा म्हणजे आयुर्वेदानुसार अस्थिधातूचा उपधातू आहे त्यामुळे ज्यांचे अस्थि कमजोर असतील किंवा ज्यांच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता असेल त्यांना दात येताना त्रास होतो आणि म्हणून बाळाला आपण सहा महिन्याचा झाल्यानंतर कॅल्शियम सप्लिमेंटेशन आहाराच्या मार्फत किंवा औषधाच्या मार्फत देऊ शकतो दात येत असताना सगळ्याच मुलांना त्रास होईल असं पण नाही पण बरेचदा आपल्याला असं दिसून येतं की दात निघताना कुणाला हगवण लागणं किंवा उलट्या होणं किंवा ताप येणं यासारखे आजार होतात बरेच मुलांना स्किन डिसिजेस होताना पण आपल्याला दिसून येतं तर याच्या पाठीमागे आयुर्वेद एकच सांगतं की ही जरी नॅचरल प्रोसेस असली किंवा नैसर्गिक प्रक्रिया आहे तरीसुद्धा जी लक्षणं बाळावर दिसत असतील त्याची चिकित्सा करायची आहे ती एक नैसर्गिक प्र प्रक्रिया आहे दात आल्यानंतर आपोआप ती लक्षणं कमी होणार आहे परंतु जर एखाद्या बाळाला अतिसार होत असेल आणि जर आपण त्याची चिकित्सा केली नाही तर अतिसारामध्ये डिहायड्रेट होऊन त्याला काहीतरी वेगळे कॉम्प्लिकेशन्स होतील त्याच्या शरीरातला पाण्याचा अंश कमी होऊन त्याला ताप येऊन आणखीन झटके येणे वगैरे असे आजार होऊ शकतात आणि म्हणून लाक्षणिक चिकित्सा करायची असं आयुर्वेद सांगतं मॉडर्न मेडिसिनमध्ये कुठल्याही प्रकारचे उपचार करू नयेत असं ते सांगतात पण आयुर्वेदामध्ये मात्र या छोट्या छोट्या आजारांसाठी बालचतुर्भद्र नावाचं एक औषध आहे मुए मुए जे आपण लहान मुलांना देतो ज्यामुळे दातांमुळे होणारे जे काही आजार आहेत ताप येणं सर्दी होणं खोकला येणं कारण बाळाला हिरड्यांच्या ठिकाणी सूज येते त्यामुळे अत्यधिक लाल लाळ त्याची गळत असते ही लाळ तो जर जागा असेल तर तोंडातून बाहेर निघून जाते पण जेव्हा तो झोपलेला असतो तेव्हा ती कदाचित श्वासन श्वसन मार्गाच्या आतमध्ये जाते आणि त्याला ते त्याच्यामुळे सफोकेट होऊन किंवा श्वसनमार्गात गेल्यामुळे खोकल्यासारखी लक्षणं निर्माण होऊ शकतात किंवा निमोनिया होऊ शकतो तर आपण त्याची अन्नपचनाची प्रक्रिया जी आहे ती मंदावलेली असते अग्निमंद झालेला असतो त्याला जबरदस्तीने जर आपण काही खाऊ घातलं तर हिरड्या सुजल्या असल्यामुळे तो चावून खाऊ शकत नाही मग अर्धवट चावलेलं किंवा न चावला चावता गेलेलं जे अन्न आहे ते अजीर्णासारखे आजार निर्माण करतात त्याच्यामुळे अतिसार होतो आणि अजीर्ण किंवा अग्निमांद्य हे सगळ्या आजारांचं कारण आहे तुला माहीतच आहे तर अशा वेळेला आपल्याला हिरड्यांना त्यांच्या ग्लिसरीन लावून देऊन किंवा दशनसंस्कार चूर्ण नावाचं एक चूर्ण बाजारात मिळतं किंवा डिकामाली चूर्ण सगळ्यांच्या परिचयाचं आहे ते आपण हिरड्यांना लावून त्यांच्या हिरड्यांवरची सूज कमी करू शकतो त्यामुळे होणाऱ्या वेदना बाळचं जे चिडचिडपणा वाढलेला असतो दात येताना तो, तो चिडचिडपणा पण कमी होतो आणि या आजारांपासून पण त्याला बऱ्यापैकी आराम आपण आराम देऊ शकतो आणि मॅम संस्कारांमध्ये उपनयन संस्कार आणि वेदारंभ संस्कार याबद्दल काय सांगता येईल आ, हे दोन्ही संस्कार जर आपण एकत्रित विचार केला तर बाळाला घरापासून दूर नेणे गुरुजवळ नेणे उपनयन त्याला त्याच्या गुरुजवळ पाठवलं जातं आणि गुरुजवळ कशासाठी पाठवलं जातं की त्याचा इंटरेस्ट काय आहे तो त्या गुरुच्या घरी राहून कसा वागतो आईवडिलांना सोडून किंवा आप्तसकियांना वाग सोडून तो तिथं ॲडजस्ट होतो का की रोज रडतच बसेल हो ना तर उपनयन संस्कार हा साधारणपणे वयाच्या आठव्या वर्षी करायला सांगितलेला आहे आणि या संस्कारामध्ये त्या बाळाची आवडनिवड जो बघितली जाते आणि बघणारा माणूस थर्ड पर्सन असतो त्याच्यामुळे कुठे बायसनेस नाही आणि मग या उपनयन संस्कारामध्ये कळतं की त्याला संगीत आवडतं का वेद आवडतात का त्याला आणखीन इंजिनिअरिंग आवडतं का त्याला मॅथमॅटिक्स आवडतं तर हे सगळं गुरुचं ऑब्झर्वेशन असतं तो जर एक वर्षभर तिथं छान राहिला तर मग त्याला उपनयन संस्कारामध्ये हा घरच्यांच्या शिवाय राहू शकतो म्हणून सर्टिफाय केलं जातं म्हणजे आपण जसं लहान मुलाला शाळेत शाळेत पाठवतो त्याची सुरुवात आहे सुरुवा संस्कार म्हणून उपनयन संस्कार करून आपण त्याला घराच्या बाहेर तो इतरांसोबत राहू शकतो का तिथे राहणारी इतर मुलांसोबत ऍडजस्ट करू शकतो का हे सगळं बघितलं जातं त्याची आवड काय आहे त्याप्रमाणे मग त्याला वेदारंभ केला जातो म्हणजे त्याला ऋग्वेद शिकवायचा यजुर्वेद शिकवायचा का सामवेद शिकवायचा का अथर्ववेद शिकवायचा हे ते गुरु ठरवतील म्हणजे आजच्या काळात जे शाळेत पाठवून ते पुढे जाऊन काय फील्ड चूज करणार ते जे आहेत त्याचा उल्लेख आयुर्वा आयुर्वेदामध्ये अशा प्रकारे आणि इतक्या कमी वयामध्ये म्हणजे आठव्या वर्षी नवव्या वर्षी त्यांच्या गुरुच्याद्वारे ते ती गोष्ट केली जाते आणि नंतर वेदारंभाला त्यांना प्रवेश दिला जातो आणि मग एकदा वेद वेद आरंभ झाल्यानंतर वेदांचा अभ्यास सुरू झाल्यानंतर गुरुकडे राहून गुरूंकडची सगळी कामं करून आणि गुरूंच्या सगळ्या आज्ञांचं पालन करून आ, ते त्यांच्या आवडीनुसार ते वेद शिकतात वेद शिकतात मॅम सुवर्ण प्राशन संस्कार याबद्दल काय महा माहिती दर्शकांना देता येईल म्हणजे त्याबद्दल तर खूप म्हणजे आजकाल समाजामध्ये असं आहे की द्यायलाच हवं आणि बऱ्याच ठिकाणी आपण असं बघतो की कॅम्प्स होतात म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटल्स असू दे की शासकीय हॉस्पिटल दवाखाने सगळ्यांकडेच असतं तर त्याच्याबद्दल काय सांगता येईल खरी पद्धत काय आहे आयुर्वेदानुसार त्याची घेण्याची सुवर्णप्राशन संस्कार हा ॲक्च्युली uh, जातकर्मसंस्कार म्हणून आयुर्वेदामध्ये उल्लेख आलेला आहे आणि हा जातकर्मसंस्कार बाळाचा जन्म झाल्यानंतर लगेचच केला जातो म्हणजे बाळाचं जे, जे जन्म झाल्यानंतरची काही uh, स्वच्छता करणे आहे ते झाल्यानंतर बाळाला वॉर्डमध्ये शिफ्ट केल्यानंतर लगेचच हा संस्कार आपल्याला करायचा आहे पूर्वी uh, बाळाच्या नामकरण uh, विधीमध्ये सुवर्णप्राशन संस्कार केला जायचा सुवर्ण मधामध्ये घासून त्यांनी बाळाच्या जिभेवर ओंकार लिहिला जायचा या पद्धतीने तो संस्कार केला जात होता परंतु आयुर्वेदामध्ये विशेषतः काश्यपसंहितेमध्ये सुवर्णप्राशनाचं जे वर्णन आलेलं आहे ते सुवर्णप्राशन हे मेधाग्नी बलवर्धनम म्हणजे बाळाची बुद्धी वाढवणारं आहे अग्नी वाढवणारं आहे बल वाढवणारं आहे त्यानंतर आयुष्यम मंगलम पुण्यम त्याची महती इतकी सांगितलेली आहे की ते बाळाचं आयुष्यवर्धन करतं ते इतकं पुण्यकारक आहे म्हणजे शरीरातली निगेटिव्हिटी ते काढून टाकतं त्याशिवाय सर्व ग्रहारोगापण होत म्हणजे जे काही ग्रहरोग आहे आता ग्रहरोग म्हणजे काय तर ज्या ज्या गोष्टी आपल्याला दिसत नाही त्यांना आपण ग्रहरोग म्हणतो म्हणजे फॉर एक्झाम्पल जे इन्फेक्शियस डिसिजेस आहेत वेगवेगळे मायक्रो ऑर्गनिझम्स आहेत जे आपल्याला डोळ्यांनी दिसू शकत नाही त्यांना बघण्यासाठी सूक्ष्मदर्शक यंत्र पाहिजे तर असे हे जे इन्फेक्शियस डिसिजेस आहे ते बाळाला अत्यंत त्रासदायक असतात किंवा त्यांचे प्राणहरण करणारे आहे तर या सगळ्या प्रकारच्या म्हणजे ते बॅक्टेरियल असू दे व्हायरल असू दे कुठल्याही प्रकारचे ग्रह म्हणजे डोळ्यांनी न दिसणारे आगंतूज काहीतरी गोष्ट जी बाळाला आजारी करती आहे अशा सगळ्यांपासून त्या बाळाचं रक्षण करतं आणि एवढंच नव्हे तर आयुर्वेदामध्ये तर असं सांगितलं आहे की सुवर्णप्राशन दिल्याने एक मासात परम मेधावी भवेत एक महिन्यामध्ये बाळ अत्यंत मेध मेधावी होतो किंवा हुशार होतो आणि षडवी मासेही श्रुतधरा भवेत म्हणजे सहा महिन्यामध्ये बाळ ऐकलेलं लक्षात ठेवणारा होतो पण आम्ही जे सुवर्णप्राशन संस्कार आमच्या ओ पी डीमध्ये करतो तर आम्हाला असं एकंदर लक्षात आलेलं आहे की बाळाची इम्युनिटी निश्चितपणे वाढते रोगप्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी अत्यंत उत्तम कार्य सुवर्णप्राशन करत आहे सुवर्णप्राशन करण्याच्या प्रत्येकाच्या मेथड्स वेगवेगळे आहेत कारण ग्रंथांमध्ये वेगवेगळे उल्लेख आलेले आहेत आमच्या शासकीय आयुर्वेद कॉलेजमध्ये आम्ही विशिष्ट ट्रेनिंग घेऊन सुवर्णप्राशनाचं औषधं तयार करतो आणि ते बालकांना देत असतो सोळा वर्षापर्यंतच्या बालकांना दर महिन्यात एक डोस आपण देऊ शकतो कारण शरीरामध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या गोष्टींची आवश्यकता असते आणि म्हणून आपल्याला सुवर्णप्राशन देताना बुद्धी वाढवण्याच्या दृष्टीने जर आपण देत असू तर वयाचे पाच वर्ष कारण मेंदूचा जो विकास आहे तो वयाच्या पाच वर्षापर्यंत पूर्ण होतो तर बुद्धी वाढ वाढवणे म्हणजेच रोगप्रतिकार क्षमता वाढणे बाळ जर आजारी पडला नाही तर निश्चितच बाळाचं आरोग्य चांगलं राहील आणि आरोग्य चांगलं राहील तर चा तो, तो जे काही शिकणार आहे त्याच्यामध्ये त्याची हंड्रेड पर्सेंट एफिशियन्सी असेल आणि म्हणून सुवर्णप्राशन संस्कार हा वयाच्या पाच वर्षापर्यंत न चुकता करायला पाहिजे करायला पाहिजे ही चर्चा आपण अशी सुरू ठेवूया मॅम त्यापूर्वी घेऊया विश्रांती दर्शको कुठेही जाऊ नका भेटूया विश्रांतीनंतर

साधारण कुटुंबाची अनन्य कहाणी आमची शुक्रवार ते रविवार सायंकाळी साडेसात वाजता आणि पुन्हा प्रसारण दर सोमवार ते बुधवार सकाळी साडे दहा वाजता आणि पहा महा एपिसोड दर गुरुवारी दुपारी दोन वाजता दर मंगळवार आणि गुरुवार दुपारी वाजता विश्रांतीनंतर या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे डॉक्टर अर्चना निकम आपल्या सोबत आहेत आपण आपन बोलत आहोत आयुर्वेद आणि बालकांचे आरोग्य या विषयावर मॅम आयुर्वेदानुसार लहान मुलांचं किंवा बालकांचा आहार कसा असायला हवा बघ आहार हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न तू विचारलेला आहे ओ पी डीसुद्धा आमच्याकडे जेव्हा पेशंट येतात तेव्हा माझं मूल जेवत नाही त्याला भूक लागत नाही अशा सर्वसाधारण कंप्लेंट्स असतात आणि मालन्यूट्रिशनमुळे भारतामध्ये खूप साऱ्या आजारांचं प्रमाण मालन्यूट्रिशनमुळे आहे असं लक्षात येतं आणि हे न्यूट्रिशन घालवण्यासाठी जागतिक स्तरावर डब्ल्यू एच ओतर्फेसुद्धा खूप सारे कार्यक्रम राबवले जातात त्यामुळे प्रत्येकच पालकांनी बालकाच्या आहाराकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटतं त्यांचे फार लाड न करता त्यांना आवश्यक जीवनसत्व मिळत आहेत की नाही याचा विचार करायला पाहिजे बालकांच्या जसं मी मगाशी म्हटलं की तीन अवस्था आहेत क्षीरप अवस्था म्हणजे एक वर्षापर्यंत बाळ फक्त आणि फक्त दूध पितो तर आईचं दूध हे त्याच्यासाठी मातुरेव स्तन्यम ते अमृता समान आहे आईचं दूध हा सग सगळ्यात उत्तम आहे पण काही कारणांनी जर आईला दूध नसेल तर आपण त्यांना पावडर्ड मिल्क जे काही लहान मुलांसाठी प्रिपेर्ड असतात एक महिन्याचा चार महिन्याच्या सहा महिन्याच्या त्या स्वरूपात देऊ शकतो ज्यांची ऐपत नसेल असे लोक गाईचं दूध आपलं जे वावडिंग नावाचं एक औषध आहे ते टाकून सिद्ध करून बाळाला देऊ शकतात तर या पद्धतीने आपण क्षीरप अवस्थेतल्या बालकाला फक्त आणि फक्त दूध द्यायला हवं साधारण सहा महिन्यांपर्यंत पण त्यानंतर कॉम्प्लिमेंटरी फिडिंगची आवश्यकता असते सो so, सहा महिन्यानंतर जसं मग अशी संस्कारात सांगितलं फलप्राशन करायचं आहे आणि मग हळूहळू त्याला वरणाचं पाणी मुगाच्या वरणाचं पाणी किंवा तांदळाची पेज असं अन्न सेमी सॉलिड अन्न त्याला सुरू करायला पाहिजे तर क्षीरांनाद अवस्था ही साधारणपणे वयाचं एक वर्ष ते दोन वर्षापर्यंत असते या फेजमध्ये बाळाला दात येत असतात त्यामुळे चावून खाण्यासारखे पदार्थ तो खाऊ शकत नाही म्हणून फळांचा रस किंवा पेज यासारखे आपण त्याला पदार्थ देऊ शकतो परंतु हे पदार्थ बाळाच्या अग्निप्रमाणे म्हणजे त्याला पचतील एवढेच द्यावे उगाच बाळाला वेगळी चव लागली म्हणून तो खातो आहे म्हणून वाटीभर खाऊ घालू नये कारण यामुळे त्याचं डायजेस्टिव सिस्टीम पुन्हा बिघडणार आहे आणि त्याला अतिसार होणं किंवा उलट्या या होणं यासारखे आजार होतील तर देताना त्याला नेम बेताचं एक दोन चमचे फक्त टेस्ट करायचं आणि त्या पद्धतीने पोषक आहार कसा जाईल न्यूट्रिशियस व्हॅल्यू त्या छो चो, छोट्या प्रमाणात असणाऱ्या डाएटमध्ये न्यूट्रिशियस व्हॅल्यू जास्ती असतील याचा आईने विचार करायला पाहिजे आणि दोन वर्षाच्या पुढे तर बालक सगळं खातो त्याच्यामुळे त्याला त्याचा आहार जो आहे हा संतुलित आहार असला पाहिजे त्याच्या शरीरामध्ये त्याच्या शरीराची जी वाढ होते आहे त्या दृष्टीने प्रोटीन्सचं प्रमाण भरपूर असलं पाहिजे मग ते तुम्ही हर्बल पण देऊ शकता ॲनिमल प्रोटीन्स पण देऊ शकता पण बाळाच्या पचनशक्तीला अनुसरून ते द्यायला हवं रोजच्या जेवणामध्ये त्याच्या त्याची जी फूड प्लेट आहे ती कलरफुल असली पाहिजे लाल पिवळं हिरवं सगळं त्याच्या प्लेटमध्ये दिसलं पाहिजे फळं त्याला रोज खाऊ घातले पाहिजेत कारण प्रोटीन्स कार्बोहायड्रेट्सचं जेवणामधून मिळून जातील आजकाल ट्रेंड असं आहे की मुलांना आवडतं ते दिलं जातं आणि त्यांच्या जेवणामध्ये आपल्याला धान्याचं प्रमाण कमी दिसतं आणि जेव्हा की धान्य हे शरीराचं पोषण खूप चांगल्या पद्धतीने करतं आणि मग आता नवीन ट्रेंड देतो आहे की नट्स खाऊ घाला कारण त्याच्यामध्ये बी ट्वेल्व खूप आहे त्याच्यामध्ये ओमेगा खूप आहे तर बाल आपण असा कुठलाही एक आ, एकच तत्त्व धरून चालत नाही तर संपूर्ण आहार त्याला कसा देता येईल वरण भात भाजीपोळी हे त्याला जेव जेवताना खायला कंपल्सरी केलं पाहिजे जी घरात भाजी बनलेली आहे ती आईने नक्की त्याला थोडीशी चाखून पाहायला सांगायला पाहिजे आणि त्याचा आहारामध्ये मिनरल्सची पण कमतरता होता कामाने कारण स्कूल गोईंग चिल्ड्रनमध्ये आपल्याला ॲनिमियाचं प्रमाण रक्तालपतेचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात दिसून येतं कारण मुलांना आवडते तेवढी एकच भाजी आई रोज रोज डब्यामध्ये देत असते आणि त्यामुळे होऊ शकतं की एकाच प्रकारचं पोषण होतं आणि काही न्यूट्रिएंट्स मिळत नाही म्हणून आहाराची योजना करत असताना तो आहार संतुलित आहे का नाही हे मात्र नक्की पाहावं आहारामध्ये विविधता आणावी चवींमध्ये विविधता आणावी जेणेकरून बाळ प्रत्येक गोष्ट खाऊन बघेल त्याच्या चवीनुसार ते बनवावं पण त्याला सगळं मिळेल सगळे पोषक याची पण काळजी घ्यावी लागेल आणि मॅम आयुर्वेदामध्ये पंचकर्म याचा उल्लेख केलेला आहे पण पंचकर्म हे मोठ्यांसाठी आहे असा समजता आहेच लोकांना माहिती आहे पण आयुर्वेद पंचकर्म आणि बालक यांचा काय मेल येऊ शकतो आयुर्वेदाचं मुख्य प्रयोजनच स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण आहे पण स्वास्थ्याचं रक्षण करताना कधी काही चूक झाली तर आपण आजारी पण पडतो लहान बालकं पण आजारी पडतात तर अशा वेळेला आपण त्यांना पहिल्यांदा औषधी चिकित्सा देत असतो कारण बरेचदा पंचकर्म ही शोधन चिकित्सा आहे ती जरा ड्रास्टिक आहे म्हणजे त्याच्यामुळे शरीरामध्ये काही नुकसान पण होऊ शकतं त्यामुळे एकदम पंचकर्म लहान मुलांना करण्याच्या ऐवजी आपण पहिल्यांदा औषधी चिकित्सा करून बघतो आणि औषधी चिकित्सेने त्यांना उपशय नाही मिळाला तर मग आपण त्यांना पंचकर्माची चिकित्सा करतो साधारणपणे पंचकर्म चिकित्सा Uh, सगळ्यांना माहितीच असेल की ज्याच्यामध्ये आपण uh, वमन म्हणजे औषध देऊन उलटी करवतो अतिसार म्हणजे विरेचन म्हणजे औषध देऊन त्याला जुलाब करवतो त्यानंतर नाकामध्ये औषध uh, औषधीयुक्त आउशद, तेल टाकणे नस्य त्यानंतर रक्तमोक्षण करणे आणि बस्ती म्हणजे संडाशा जागेतून औषधी किंवा तेल किंवा काढे आतमध्ये सोडणे तर ही सगळी कर्म आपण बालकांना करू शकतो uh, पण आपण कुठल्या आजारासाठी देतो आहे जर सात वर्षाच्या पुढे पुढे वय असेल तर आपण काळजीपूर्वक या पंचकर्मांची योजना करू शकतो किंवा काही बालकं ग्रोथ अँड डेव्हलपमेंट म्हणजे मन मती मतीमंदा ज्यांच्या ठिकाणी असते विकासाची मंदता आहे जे डेव्हलपमेंटल डिलेड माईलस्टोन्समध्ये आहेत ज्या मुलांना काही आजार आहेत सेरिब्रल पालसीसारखे आजार आहेत ऑटिझम आहे किंवा हायपर ॲक्टिव्ह चाल असतील तर त्यांना आपण पंचकर्म सहजतरेने करू शकतो फक्त आपल्याला मोठ्यांचे पंचकर्म करताना मोकळ्या हाताने आपण करतो पण लहान मुलांचं करताना आपल्याला थोडी विशेष काळजी घ्यावी लागते आमच्या दवाखान्यात आम्ही जवळपास सगळ्याच आजारांसाठी विशेषत कृमी आजार जो आहे लहान मुलांना जंत होतात त्याच्यासाठी आम्ही बस्तीचिकित्सा करत असतो याशिवाय जे काही डेव्हलपमेंटल माइलस्टोन्समध्ये डिलेड असणारी मुलं आहेत त्यांना आम्ही बस्तीचिकित्सा वेगवेगळ्या औषधींनी सिद्ध केलेलं दूध संडाशा जागेतून देत असतो ज्याच्यामुळे त्यांची खुंटलेली वाढ ही पुण्या होते तर असं पंचकर्म बालकांना अगदी निश्चितपणे आपण करू शकतो पण करणारा वैद्य जो आहे त्याचा त्यांनी अगदी काळजीपूर्वक हे करणं आवश्यक आहे अन्यथा उपद्रव निर्माण झाले तर पेशंट जे आहेत किंवा आई वडील जे आहेत त्यांच्या त्यांच्यासाठी बाळ हे अत्यंत मोलाची वस्तू आहे त्यांचं त्यांच्यासाठी अमूल्य आहे आणि बाळाचं झालेलं नुकसान त्यांना सहन होणार नाही हे लक्षात ठेवूनच आपल्याला पंचकर्म करायला हवे आणि काहीही हरकत नाही सगळ्या प्रकारचे पंचकर्म आपण लहान मुलांना करू शकतो अगदी लावून रक्तमोक्षण देखील वेगवेगळ्या त्वचा विकारांमध्ये आम्ही नियमित करत असतो मॅम आपण वेळ काढून इथे आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं योग्य ती माहिती दिली त्यासाठी नागपूर दूरदर्शन तर्फे मी आपले आभार मानते मॅडम धन्यवाद